सीबीआय आपलं काम करते अशा पद्धतीने जर सीबीआयने रिपोर्ट दिला असता तर सुप्रीम कोर्टामध्ये माननीय अनिल देशमुखांनी याचिका दाखल केली होती चौकशी थांबवण्याची, तर सुप्रीम कोर्टाने कदाचित ती चौकशी थांबवली असते किंवा सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सीबीआयकडून माहिती घेऊन चौकशी थांबवण्याचे आदेश दिले असते. याचा अर्थ असा आहे की या क्षणी या संदर्भामध्ये क्लीन चिटच्या संदर्भात जी माहिती दिली जात आहे त्याच्यामध्ये कुठेही तथ्य दिसत नाही. सीबीआय जेव्हा अधिकृतपणे या संदर्भातली काही माहिती देईल तेव्हाच मला वाटतं की यावर जास्त भाष्य करणे योग्य राहील. दही हंडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्याला दही हंडीच्या आयोजनाबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असा सल्ला माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिला. केंद्र सरकारच्या पत्राचा जो संदर्भ दिला जातो मला वाटतं की अर्धसत्य. केंद्र सरकार आपापल्या राज्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अधिकार निर्णय घेण्याचे दिले. मला वाटतं की दही हंडीच्या संदर्भामध्ये जसं बाकी राज्यामध्ये मंदिरं सुरू आहे ना, बाजूच्या तेलंगणामध्ये मंदिरं सुरू आहे, मुंबईचे कितीतरी भाविक हे सोमवारी सावन सोमवारी ओंकारेश्वरमध्ये जात आहे, काशीला भाविक जात आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे. जे काही टास्क फोर्स आहे त्यांनी काय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं ते जाणू, पण दहीहंडी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय करणं अपेक्षित. मंदिरे बंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या पत्राचा जो संदर्भ दिला जात आहे ते अर्धसत्य आहे. केंद्राने राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णयाचे अधिकार दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, शेजारच्या तेलंगणामध्ये मंदिरं सुरू आहेत. राज्याच्या टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना काय सांगितले याची कल्पना नाही, पण मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यायला पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले. मला वाटतं की आता सूडबुद्धीनी म्हणणाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी सीबीआयच्या संदर्भामध्ये ही कागद कोणी दिली याच्या चौकशीची मागणी केली पाहिजे. म्हणजे आता प्रश्न उपस्थित झाला की ही कागद अशी कपोकल्पित कोणत्या कॉम्प्युटरमध्ये तयार करण्यात आली याची सीबीआय चौकशी करायची वेळ आली.